शेख ए मी शेख सगळे दुकानदार ध्यानात ठेवा बसलेले कुणी असले तर शेठ बी दुकानदारी टाकणं सोपं आहे नफा पेलवणं अवघड आहे 80% लोकांना नफा पेलवला नाही म्हणून दुकाने इकडून मोकळी आहेत काय म्हणते नफा पेलवला पाहिजे मान पेलवला पाहिजे आणि आज लोकांना पेलवत नाही दुकान टाकलं तर सायकल येऊन जात होता थोडा नफा झाला स्कूटी वाजली स्कूटीन नफा झाला गाडीवाला पहिल्यांदा घरून नफा आणत होता आता जेवायला लागला नुसता जेवायला नाही लागला घेऊन जेवायला नुसता घेऊन नाही जेवायला लागला गाणं खाऊन जेवायला लागला इकून मोकळा व्यवसायामध्ये नगत आहे सर ते हे लोकांना राग होतो सांगितलं ते अम्माई पर्यंत जाऊ कुठं राहते एवढे दीड दमडीचे सांगा तर त्या माणसं आवाजच नाही पण सांगून बोल सांगायचं नाही विठाला विठाला विषय मांडताना विषय ऐकणार आता मूड खराब आहे एक टाक कशी कुठे तुम्ही माफत आली खबर मी कोण भगवान दादा अंश पहिले उत्तर सापडले बरं का आता शिकू आपल्याला पाटील नाही बर्फद्या नाही महाराज डॉक्टर नाही इंजिनियर नाही मी भगवंताचा अंश आहे झालं का पुन्हा लोक नाही गावायचं तुम्ही पाटील पिशील हे पद आहे काय सकाळी आता काही पद मिळालं काय पैसे लागत फुकाच मिळा त्या बायको केली काय झालं अरे आपण बायको गेलो आपण कोण झालो अरे माणस आपण बायको गेलो आपण कोण झालो ती शंका चक अरे आपण बायको गेलो आपण कोण झालो नवरा आणि ती बाबांची झाली बापली बाप झालो काय रे मग आपण फॉर्म भरलाय का परीक्षा दिली का काय फुकट पदवी बायको केली अरे बायको केली मला बायको केली नावला ती बाबा ती झाली बा ते पोरग मोठे झालं त्याचं लगीन झालं सासरा आणली सून बाबा ती झाली आज कोविड मध्ये पॉझिटिव्ह निघला हे पदवी नाही ऐका जाणे या पण पदवी आहे मी कोण पहिला प्रश्न आहे फायनल झाला मी देवाचा अंश आहे मिटल आता एक दुसरा मुद्दा मी कुठून आलो मोडगावतून तळेगावतून कामशेत मधून कुठून आलो मी लावा शो 2 मिनिट देतो तुम्हाला हा कुठून परबडीवरून कुठून आलो मी ते प्रश्न अवघड आहे पण उत्तर करून देतो मी कोण देवाचा अंश कुठून आलो मी ऐका यादी आता शारस स्वेदस अंडस उद्भीज जलचर पुलचर खेचर उभयचर पक्षी वर्ग सस्तन वर्ग सरसुर वर्ग
पाण्यात राहणारे हवेत राहणारे सगळे प्राणी फिरत फिरत शेवटच्या पाणीला मनुष्य आलो. कुठं आलो म्हणजे कुठून आलो ऐका. गायला वासू किती दिवसाने आता जा ना. अरे गायला वासू किती दिवसाने होत. नऊ. मशिला मशिला त्या गुडीला मोबाईल झालं. उद्या उद्या मशिला ए गायला नऊ. मशिला दहा. गुडीला बारा. आणि वाघिणीला वाघिणीला किती वर्ष पछड होत. बारा. आणि कोंबडीला कोंबडी कोंबडी मैना घेतोळी मैना घेतोळी कोंबडीची टोळी एकूण पाच पंचवीस एकूण पाच पंचवीस दुरा बिरा काढी ती हिंडती तिकून बोका आला सतत नेले इकून कुत्रा आलं दहा बारा नेले एकटीच राहिली अरे कोंबडीला पिल्लं किती पण वाघाला पिल्लो किती हो बारा वर्षातून हीच होता कॅमेरा एकदा म्हणून तर बोलत म्हण आपल्याकडे म्हणे अरे ते वाघाचं पिलू आहे तिकडे शल्पटे ते पिलू कोण असे तिकडे कोण शिरीत पिलू आहे का सहा महिने कोणी जगत नाही हे पिलू कोण असे वाघाचं आहे वाघाचं पिलू बारा वर्ष येत आहे आणि एवढ्या योनी आपण फिरत आलो एवढ्या आणि ही शेवटची आली हे आता याच्यात जर गंमत हुकली तर पुन्हा तमाशा शिळी होय बोकड्या होय कुंबडी होय इंचू होय मुंगी होय दिकून होय पिसू होय ऊ होय होय इचू होय हरनांग्या साप होय बर उभार फना कुत्रा होय राग बांधला बिडूक होय बड्ड रत खड्ड्या गाडव होय बस व जेवा कुत्रा होय बस बांधल्या एवढ्या योजना फिरत फिरत शेवटची योजना आली सुकल्या कारण संबंध झालं त्याला पोरलं
मैं गेलो का नवीन आहे काय मला सौंदर्य लागलं होते ते इडलं पाणी खाल्लं काय लागलं राखेल त्यात काय एवढं नवीन आहे ही गाडी घेणं बंगला बांधणं जमीन घेणं हे नवीन नाही नरदेहात येऊन माळकरी होऊन देव आपला करणं हे नवीन आहे पैसे तर कोणी कमी पैसे कमवायला काय लागतो ए मी कोण मी कुठून आलोय तीन मी कशाला आलोय आणि शेवटचा प्रश्न आहे मला कुठे जायचं स्वर्गात का फोर मारा मारा लावायचं एक तीन शब्द लिहिलाय का मला कुठे जायचं नाही मी मेल्यानंतर एखाद्याला कळलं की त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असं जगायचं मी कोण एक मी कुठून आलोय आणि हे ज्ञान आलं त्याला म्हणावं ज्ञान देव आणि कडवे फक्त तीन आहे बोला तीन कडवे आहेत आणि
तीन कार्यामध्ये एकनाथ महाराजांचा आम्हाला माय जगन्नाथ एका जनाधरी शेवटचा उत्तर ऐकायचं पुढे चालायचं का परमार्थ करायला चार कृपा लागतात. कोणी उठणं भगवानी कोणी उठणं टाळकरी होईल बापाची पेन नाही. Thank you.
माझे गुरु जनार्दन स्वामी मला फायदा काय सापडले वाटे